पहिला अध्याय या ठिकाणी इयोबा योबावर जो किती तो धार्मिक आहे तो किती त्याचा विश्वास आहे तो किती नीतिमान आहे त्याची परीक्षा या ठिकाणी घेतलेली आम्ही पाहतो ही कसोटी या ठिकाणी आहे त्या कसोटीविषयी लिहिलेलं आहे आता योबाविषयी पाहत असताना या ठिकाणी त्याचं वर्णन असं केलेलं आहे ऊस देशात एक पुरुष होता ऊस देशात एक पुरुष होता त्याच नाव काय होत बर त्याच नाव असे होते तो कसा होता तो सात्विक व सरळ होता तो सात्विक व सरळ असा होता मग पुढं त्याच्याविषयी असं लिहिलेला आहे तो देवाला भिवून वागे व वा पापापासून दूर राही आता पहिल्या वचनामध्ये कियोबा विषयी वर्णन केलेलं आहे इयोब कोणत्या गावाचा होता हा ऊस देशातून आलेला असा होता तो पुरुष असा होता तो कसा पुरुष होता बरं तो सात्विक व सरळ असा होता सात्विक व सरळ असा होता बरीच उदाहरण आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो त्याच्यापैकी क्वचितच अशी उदाहरण आपणाला पाहायला मिळतात की ते सात्विक आणि सरळ असे आहेत त्याच्यापैकी योग असा एक आहे की तो सात्विक व सरळ असा होता आणि सात्विक आणि सरळ असल्या कारणाने देव जे काही सांगत आहे त्याप्रमाणे तो वागणार असा होता म्हणजेच तो देवाला भिवून वागे देवाला भिणार असा होता देवाला भ्यायचं म्हणजे काय पापापासून दूर कारण की देवाला पाप आवडत नाही देवाला पाप आवडत नाही देव आपला अंधकारामध्ये नाही तर प्रकाशामध्ये आहे म्हणून त्याच्याविषयी पहिल्या वचनामध्ये या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे तो सात्विक व सरळ असा होता तो देवाला भिऊन असा वागणारा होता आणि तो पापापासून दूर राहणारा असा होता मग या ठिकाणी आम्ही पाहतो हा देवाचा जो मनुष्य आहे इतका चांगला वागणारा याच्यावरच चा बरं का बरं देवाने संकट आणलं का बरं तर याविषयी जर आपण त्याचा अभ्यास केला तर आमच्या जीवनामध्ये देखील देव आम्ही जरी प्रभूला भिऊन चालणारे असू पापापासून दूर असे राहणारे असू तर देव आपली परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही देव आमची कसोटी घेतोच आता बघा रियाने दहावीची परीक्षा दिली कसोटी दिल्यावरच ती पुढच्या कक्षामध्ये गेली तसंच आपल्या जीवनामध्ये देखील आम्ही एकाच ठिकाणी राहून चालणार आहे का एकाच ठिकाणी राहून चालणार नाही मी प्रभू श्री ख्रिस्तावर एकेकाळी विश्वास ठेवला त्याला वैयक्तिक तारणारा म्हणून मी स्वीकारला झालं काय माझं काम मी मंडळीला जातो भजन घेतो प्याला घेतो सहभागितीमध्ये आहे हॅलो ब्रदर झालं का नाही अपेक्षा काय आहे आम्ही परीक्षा देत गेलं पाहिजे कशासाठी परीक्षा दिली पाहिजे आपली बढती होत गेली पाहिजे बढती होत गेली पाहिजे म्हणजे आम्ही उच्च पद धारण केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी योग कसा होता बरं सात्विक आणि सरळ असा माणूस होता पापापासून दूर देवाला भिवून चालणारा असा होता अशा या माणसावर अशा प्रकारचं संकट आणलं की ते संकट न पेलणार असं आणि अशा प्रकारचं संकट तुमच्या आमच्या आल्यावर आम्ही न पेलणारे तर नव्हेच आम्ही पळूनच जाऊ थोडं आम्ही पाहतो काय झालेलं पा पहिल्या वचनामध्ये आपण पाहिलो योगाविषयी थोडंफार त्याच्याबद्दल काय घडलं हे आपण पाहतो त्याला काय होते त्याला सात पुत्र होते तीन कन्या होत्या त्याचं कुटुंब केवढं मोठं होतं बरं सात पुत्र व तीन कन्या सात पुत्र व तीन कन्या म्हणजे किती झालं प्रफुल दहा ना सात अधिक तीन दहा मुलं होती सात पुत्र आणि तीन कन्या म्हणजे मोठं कुटुंब आहे कुटुंब मोठं आहे दहा मुलं बरोबर आहे की नाही मग आता दहा मुलांना बर जपण्यासाठी त्यांचं जीवन जगण्यासाठी आपल्याकडे एवढं काय तर पाहिजे ना तसं देवाने त्याला दिलं देखील होतं बरं काय दिलं होतं बरं पर... सात हजार मेंढरे तीन हजार उंट बैलाच्या पाचशे जोड्या व पाचशे गाडवी एवढे त्याचे धन होते तिसऱ्या वचनामध्ये आणि त्याचा परिवार फार मोठा होता असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात काय होता बर थोर असा होता जरी त्याचं कुटुंब एवढं मोठं होत तरी आम्ही पाहतो की देव त्याला ते कुटुंब चालवण्यासाठी सर्व काही त्याने त्याला पुरवठला केला होता सर्व काही काही बर मग पुढे ते देवाची स्तुती आणि आराधना म्हणजे ही जी दहा लेकरं आहेत त्यांना प्रभूमध्ये टिकण्यासाठी विश्वासामध्ये ठेवण्यासाठी योग काय करत होता बरं बघा या ठिकाणी चौथ्या वचनामध्ये त्याचे पुत्र पाळी पाळीने एकमेकांच्या घरी भोजनास समा भोजन समारंभ करीत असत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीत बोलाविता असत त्यांची कुटुंबाची सहभागिता बघा हे सर्व लेखर एकत्रित जमत असत एकत्रित एकत्र जमून एक एक जेवणाचा उद्देश या ठिकाणी काय आहे जेवणाचा उद्देश फक्त खाणी असा नाही तर जेवणाचा उद्देश सहभागिता आहे आहे एकमेकांना उत्तेजन देणे एकमेकांची ओझी एकमेकांचं जे काही अशक्तपणा आहे ते समजून घेणे त्यांना उत्तेजन देणे हा हेतू या ठिकाणी आम्ही पाहतो हे भोजन समारंभ आटोपल्यावर पुढे योग हे देखील करत होता बघा हे भोजन इतकं सहभागिता एवढंच काही नव्हे तर तो त्या सर्व लेकरांना बोलावून आणून त्याची शुद्धी करी शुद्धी करी कशी बरं शुद्धी करी तो प्रातःकाळी उठून त्या सर्वाच्या इतक्या बलीचे हवन करी कारण तो म्हणे की न जाणो न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अभेर केला असेल असा योगाचा नित्यक्रम होता जरी आम्हाला वाटतं की आमची लेकरं चांगली आहेत ती प्रभूमध्ये वाढत आहेत हे सगळं ठीक आहे परंतु या ठिकाणी योग हा जरी सात्विक सरळ शुद्ध देवाला भिवून वागणारा होता तरी देखील त्याची सर्व लेकरे एकत्रित येत असत जेवत असत सभागितीमध्ये असत परंतु न जाणू ते काही ना काही पाप केले असतील काही ना काही त्यांच्या हातातून चुकत असेल तर तो देवाला या ठिकाणी हवन अर्पण करत असेल हे आणि कसं होतं बरं हा त्याचा नित्यक्रम होता नित्यक्रम होता मग आपण पाहिलो की काय घडलेलं आहे आपण या ठिकाणी वाचणार नाही पुढे आम्ही पाहतो की जी काही त्याची मालमत्ता होती ती सर्व काही मालमत्ता आणि सर्व लेकरं त्याची गेली गेली ती घटना आपणाला पाहाव्याशी मिळते <clears throat> या ठिकाणी सहाव्या वचनापासून सहाव्या वचनापासून संपूर्ण वर्णन जर आपण पाहाव्यास गेलो तर या ठिकाणी त्याचं वर्णन आपणाला पाहाव्यास मिळते परंतु ह्या सहाव्या वचनापासून जर आपण वीस वचनापर्यंत जर पाहिलं तर सैताना बरोबर आणि योग बरोबर त्याचा जो डायलॉग चालू आहे डायलॉग चालू आहे ते आपण या ठिकाणी पाहतो डायलॉग इज टेकिंग प्लेस बिटवीन सेटन अँड योग अँड वॉट सेटन इज डूईंग सेटन इज टेलिंग टू गॉड हा तुझा सात्विक माणूस तुला वाटतो होय हा तुझा विश्वास माणूस तुला वाटतो वय हे करून बघ ते करून बघ हे करून बघ तू तुझं नावाचा अवेर करेल तुझं नाव घेणार नाही पण तसं घडलं का तसं घडलं नाही मग या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न निर्माण असा होतो जरी योग हा सात्विक व सरळ होता देवाला भिवून वागणारा पापा पा होता पापापासून दूर होता अशा प्रकारची कसोटी करण्यासाठी देवाने सैतानाला का भरत परवानगी दिली बरोबर आहे ना या ठिकाणी देवाला काय सिद्ध करून द्यायचं होतं देवाला हे सिद्ध करून द्यायचं होतं की माझा जो सेवक आहे तो सात्विक व जो सरळ आहे तो कदापि ढळणार नाही तू त्याची कधी कितीही परीक्षा घे तो ढळणार नाही हे आपण या ठिकाणी पाहतो बंधू भागिनो आपणाला उत्तेजनासाठी हेच आहे आमचा प्रभू श्री ख्रिस्तावरील विश्वास आहे आम्ही त्याच्या समागिनीमध्ये आहोत आमच्याविषयी आज देव सैतानाला व इतरांना या जेगिक गोष्टांना गोष्ट्यांना आव्हान देऊ शकतो काय हा आपणाला धडा आहे युयोबाविषयी म्हटला त्याच्या मात्र जीवाला तू हात लावू नकोस त्याच्या जीवाला मात्र तू हात लावू नकोस त्याला तू काय जे कष्ट देणार आहेस ते दे त्याची किती परीक्षा घेणार आहे तू घे परंतु त्याचा जीव मात्र घेऊ नकोस माझी खात्री आहे तू तुझ्या कसोटीमध्ये टिकणार मग आम्ही पाहतो की सैतानाने बऱ्याच प्रकारच्या कसोट्या घेतल्या त्यामध्ये ययोबावर बा, ययोबाने देवावीरचा विश्वास सोडला नाही देवावरचा विश्वास सोडला नाही पण एकविसा वचनामध्ये तू काय म्हणतो एवढं त्याला कष्ट झालं विसावचनामध्ये ते युयोबाने उठून आपला झगा आपले डोके मुंडिले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले तो म्हणाला मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून मग नग्न आलो तेथे ते परत जाव्याच आहे तेथे ते मी परत जायचं आहे एकविसावचन दुसरा भाग परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले धन्य परमेश्वराचे ना परमेश्वराने दिले परमेश्वराने नेले धन्य परमेश्वराचे ना एवढं कष्ट झालं सगळं त्याची मालमत्ता गेली सगळी मुलं गेली तरी देखील त्याचा विश्वास तरी तो म्हणतो काय म्हणतो परमेश्वराने दिले परमेश्वराने नेले धन्य परमेश्वराचे बघा त्याचा विश्वास किती मोठा आहे विश्वास किती मोठा आहे आणि हे सर्व करत असताना इयोब कुठेही घसरला नाही तो जसा सात्विक होता जसा सरळ होता जोवाला भिवून चालणारा होता पापापासून दूर होता तसाच तो टिकला कितीही संकट आलं कितीही त्याचं नुकसान झालं तर तसाच होता शेवटी आम्ही पाहतो की बावीसा वचनामध्ये ह्या सर्व प्रसंगात ययोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृती केल्याचा आरोप त्यांनी देवावर देखील केला तो घसरला देखील नाही आणि देवाला दोष देखील दिला बंधू भगिनीनो या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना पुष्कळ संकट आपल्यावर येतात हो पुष्कळ आव्हानं आपल्यासमोर हो येतात पुष्कळ अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागतं आपण योगाचं उदाहरण आपल्या हो समोर ठेवूया योगाचं उदाहरण आपण ठेव्या परमेश्वराने दिले परमेश्वराने नेले धन्य परमेश्वराचे नाव तू म्हणतोच परंतु त्याच्या हातून काहीही पाप घडले नाही आणि कोणताही अनुच, अनुचित अनुचित कृत्य केल्याचा आरोप एवढं केलं तरी देवा तू हे मला असं का केला देखील म्हटलं अनुचित कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप देखील केला कारण की त्याला काय माहीत होतं माझा जो देव आहे तो माझ्या बाबतीत चांगला आहे कि किती कष्ट आलं किती संकट आलं तर ते माझ्या चांगल्यासाठीच सा, आहे काही काही वेळा सापणाला असं वाटतं की त्या कठीण प्रसंगातून जात असताना ही काय वेळ आलेली आहे हो? नाही त्याच्यातून देवाचा उद्देश काय असतो म्हणून या ठिकाणी योबाने आपल्या हातून काही चूक केली नाही अनुचित कृत्याबद्दल देवाला त्यांनी आरोप देखील केला नाही तर बंधू नो आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे ते जगत असताना आपणाला देखील पुष्कळ गोष्टींना सामोरे जावं लागतं सामोरे जातो परंतु त्यावेळेस आपण देखील घसरायचं नाही आणि देवाला देखील आरोप द्यायचा नाही देवा तुम्हाला असं का केलास नाही होय देवा तुझी इच्छा काय आहे यामध्ये तू प्रगट कर असं आपलं म्हणणं पाहिजे आणि हे सर्व करत असताना त्याच्या बायकोची साथ त्याला लाभली काय हो बायकोची साथ लावली नाही कसं असतंय जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतं त्यावेळेस त्या संकटामध्ये आपलं कुटुंब आणि विशेष करून आपली पत्नी किंवा आपले पती आपण भारतीय भाषेत म्हणतो की अर्धांगिनी ही म्हणजे नेक्स्ट पर्सन असते आणि त्यावेळेस तिचा धीर किंवा त्याचा धीर या संकटामध्ये एकमेकांना असावा लागतो आणि यावेळेस तिच्या पत्नीने देखील त्याला हात दिला नाही काय त्या देवाचं नाव घेता येऊ तुम्ही काय देवाचं किती झालं एवढं सगळी पोरोबाळ मिली सगळी मालमत्ता गेली अजून देवाच नाव घेत आहे किती तुमच्यावर देवानं संकट आणलंय या त्या देवाचं नाव आणि मरून जावं आता समजले युवानं तसं केलं नाही युवानं तसं केलं नाही बघा या ठिकाणी त्याची जीवनाची साथीदार तिने देखील हात सोडला परंतु तो विश्वासात ढळला नाही विश्वासात वाढला नाही तो टिकून राहिला सैताना देखील किती आश्चर्य वाटत असेल ना सैतानाला वाटत असेल अरे वापरे वापरे हा तर कठीण माणूस दिसतो हा काय हलना झालाय याच्यावर किती संकट मी आणलो तरी अजून परमेश्वराचंच नाव घेतोय परमेश्वरावर आरोप देखील करत नाही परमेश्वरावर चिडत देखील नाही अजून परमेश्वराची स्तुती करतो परमेश्वराचीच आराधना करतो हे अजब दिसतं मला ह्या सर्व गोष्टी झाल्यावर आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या त्याच्या जीवनामध्ये जर पुढं आपण पाहिलं तर त्याचे मित्र आले पुष्कळ गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टीमध्ये त्यानं देवाला सोडलं काय नाही परंतु ह्या सर्व गोष्टीमध्ये पाहत असताना देवाचा उद्देश हा कधी देखील परिपूर्ण होतो कसा बरं परिपूर्ण होतो बेचाळीसावा अध्याय बेचाळीसावा अध्याय आणि सतरा दहाव्या वचनापासून पहा काय झालं सर्व गमालेवला होता परीक्षा कसोटी संपली सर्व लोक त्याला म्हणत होते त्या देवाला सोडून द्या पत्नी देखील म्हणते ह्या देवाचं नाव आणि सोडून द्या त्या योबाने योबाची समृद्धी त्याला पुन्हा प्राप्त झाली दहाव्या वचनामध्ये आम्ही पाहतो बेचाळीस दहा ययोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ययोबाच्या दुःखाचा परिहार केला परमेश्वराने ययोबाच्या दुःखाचा परिहार केला पूर्वी योबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली किती दिली दुप्पट परमेश्वराने दिली बघा त्याची मालमत्ता किती होती जगळ गेली होत दुप्पट परमेश्वर का तो विश्वासात टिकून राहिला तो ढळला नाही घसरला नाही नीतिमान सात्विक सरळ पापापासून दूर देवाला भिवून चालणारा बायकोने जरी सोडलं तरी तो टिकला दुप्पट पुढं आम्ही पाहतो की मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले पूर्वीचे सर्व त्याचे ओळखीचे लोक त्याचकडे आले काय त्याची स्थिती होती एकीकडे काय त्याची स्थिती होती काय झाली होती परिस्थिती आणि ह्या परिस्थिती पाहून आणि आता कसा हे पाहून लोक अजब झाले अजब झाले आणि ते त्याच्याकडे आले आम्ही पाहतो त्याच्याकडे आले आणि त्याने त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले पुन्हा या ठिकाणी ज्या लोकांनी ह्याचा देव योबाचा देव त्याला सोडून ते गेले होते पुन्हा ते सहभागितीमध्ये आले पुन्हा ते सहभागितीमध्ये आले आम्ही पाहतो आणि परमेश्वराने त्याचवर जी विपत्ती आणली होती ते विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले प्रत्येकाने त्याला एक कशिता व सोन्याची अंगठी घातली व सोन्याची अंगठी घातली हे काय दर्शवतं बरं आनंद दर्शवत हर्ष दर्शवतं आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही तुमच्या आनंदामध्ये सामील आहोत परमेश्वराने योगाचे उत्तर वय पूर्व या वयाहून अधिक सुख संपन्न केले परमेश्वराने ययोबाचे उत्तरवय वय म्हणजे त्याचे पूर्व पूर्ववयाहून अधिक सुख संपन्न केले म्हातारपणी काय हो कोण बघतंय म्हातारपणी आहे आपण काय म्हणतो तर आपलं संपलेला आहे आम्ही जायची वाट बघायला ही म्हाताऱ्या माणसांचं बोलणं असतं परंतु ययोबाच्या बाबतीत काय तो सुख संपन्न झाला अरे बापरे पहिल्यापेक्षा सुख संपन्न झालेला आम्ही पाहतो सुख संपन्न झाला आणि त्याला आणखी त्याचे किती बरं चौदा हजार मेंढरे सहा हजार उंट बैलाच्या हजार जोड्या आणि हजार गाडवी इतक्यांच्या तो धनी झाला पहिल्यापेक्षा मोठी त्याला संपत्ती प्राप्त झाली त्याला आणखी सात पुत्र व तीन कन्या झाल्या आणि सात पुत्र व तीन कन्या झाल्या त्याचं जे गेलेलं होतं ते पुन्हा मिळालेलं आम्ही पाहतो आणि त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्या कन्याविषयी असं लिहिलेलं आहे इयोबाच्या कन्या इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या अशा त्यांनी दिल्या त्याच्या बाप्पाने त्या त्यांच्या भावाप्रमाणेच वतन वाटून दिले मुलींना देखील भावाप्रमाणेच त्यांना वाटणी करून सर्व काही दिलं आणि त्यानंतर ह्या सर्व घटना घडल्यानंतर इयोब एकशे चाळीस वर्ष जगला आणि त्यांनी चार पिढ्यापर्यंत किती चार पिढ्या त्यांनी पुत्र पोत्र पाहिले चार पिढी पुत्र पोत्र पाहिले नंतर योग वृद्ध व पुऱ्या वयाचा पुऱ्या म्हणजे संपलेला संपला आपण आता काय चान्स नाही पुऱ्या वयाचा झाल्यावर तो मरण पावला योगाचं जीवन आज आपण पाहिलो आपल्या जीवनामध्ये जीवना दे देखील पुष्कळ चॅलेंजेस येतात पुष्कळ कसोटींना आपणाला आपल्याला जावं लागतं मी सात्विक देवाला भिवून वागणारा पापापासून दूर चालत आहे पण तरी देखील माझ्यावर हे संकट योगाचं जीवन आपण पाहूया योग विश्वासामध्ये टिकून राहिला सैतानाने त्याची चांगलीच परीक्षा घेतली पण त्याच्यामध्ये परमेश्वराला त्याने दोष दिला नाही परमेश्वरावर त्याने काही आरोप केला नाही त्याच्यामध्ये तो टिकून राहिला त्याचा परिणाम आपण काय पाहतो पहिल्यापेक्षा दुप्पट त्याला प्राप्त झालं परत दहा मुलं आज झाली ती झाली तीन कन्या झाल्या त्या झाल्या त्या इतक्या सुंदर होत्या की त्या देशामध्ये तशा कन्या अशा प्रकारचं परमेश्वराचं आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये पाहतो येबाच्या जीवनाकडे पाहत असताना आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये पुष्कळ संकटांना जात असताना हे समजून घेऊया की देवाचा काहीतरी आपल्या जीवनामध्ये हेतू असतो ते आपण समजून घ्यायचं जेव्हा देवाने आम्हाला या जगामध्ये निर्माण केलेला आहे तो आम्हाला आमचं वय त्याच्या इच्छेप्रमाणे पुरवय पुऱ्या वयाचा झाल्याशिवाय पुऱ्या वयाचा झाल्याशिवाय तो सोडणार नाही तो सोडणार बंधू आणि भगिनीनो आपण हे लक्षात ठेवूया किती सुंदर असं वचन सुंदर असं उदाहरण त्या ठिकाणी आहे सैतान हारलाव सैतानाचं आणि देवाचं काय चालू होतं डायलॉग चालू होता त्यामध्ये शेवटी सैतान हारला हारला याने परमेश्वराला न म्हणते बघ हारलो अंडरस्टँड म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये देखील सैतानाला हरवूया आणि परमेश्वरावर अवलंबून राहा देव असं करण्यास आपण सर्वांना सहाय्य करू